फीलिंग इतक्या झपाट्याने चीन सारखा देश बदलू कसा शकतो आणि त्याची पॉलिटिकल इकॉनॉमी कशी बदलू शकतो. आणि सगळ्यांना असं वाटतं की माओपासून फारखत घेतल्यामुळे चीनला हे करतात. आणि तुम्ही बघा, रशियात गोरबाचेव असेल, चीनमध्ये डेंग असेल, त्या दोन नेत्यांनी त्या त्या देशांना नवी दिशा दिली. पण त्यांनी कुठेही असं म्हणलं नाही की आम्ही कम्युनिझम सोडतो. त्यांनी कम्युनिझम सोडला असं बाकीचे लोक म्हणत. आणि भारतातले आमचे कम्युनिस्ट म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या पेक्षा जास्त पोथी दिसत. प्रश्न असा आहे, डेंगच जे सूत्र आहे ते माओमधनच आलेलं होत. त्याच रेकॉर्डेड संदर्भ आहे तो आपल्याला सांगतो. चीन मध्ये क्रांती झाली, माओ सर्वे सर्वा झाला आणि चीनच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटने राष्ट्राध्यक्षांच्याकडे एक यादी आणली, प्रोटेक्टेड मॉन्युमेंट, आणि ती 8,000 मॉन्युमेंटची यादी होती. माओ म्हणाला, तुमचं काय डोकं फिरलंय? एवढं ओझ घेऊन जर आपण जाणार असलो तर नवा समाज घडवणं अशक्य आहे. भावानी सांगितलं, याची 200 ठेवा, 8,000 200 आपण कल्पना कर, 200 ठेवा आणि बाकीची अशी पाडून टाका आणि त्याच्यावरनं बुलडोझर फिरवा की ज्या पिढीने ही क्रांती पाहिली नाही त्या पिढीला ती माहिती सुद्धा असता का. कट ऑफ फ्रॉम पास्ट घ्यावा लागतो नवीन देश, नवीन अर्थव्यवस्था, नवीन समाज व्यवस्था घडवण्यासाठी. तो घेण्याचं धैर्य माओकडे होत. मग आता थोडासा माओ पण बाजूला ठेवा, उचित सांगितलेला सोशलिझम कम्युनिझम पण बाजूला ठेवा आणि अर्थव्यवस्था पूर्वी करा. हे धैर्य डेंगकडे. आपल्याकडे पुण्यात 8,000 मॉन्युमेंट निघत. गणेशोत्सव आपण मोठ्या अभिमानाने सांगतो, वर्ष 115वे, 110वे, 110 वर्षात केलं काय रस्त्यात तिथे मांडव काय. मला अमर हबीबनी मग अशी एक गमतीदार उदाहरण सांगितलं की ड्रायव्हरसाठी मागून काय येत आहे हे बघायचा आरसा असतो. पण ड्रायव्हर तर सगळं ड्रायव्हिंग त्या आरशातून बघून करायला लागला तो पुढे कुणातरी जाऊन जाणार. आणि आपल्याला अजूनही राम मंदिर हवंय, अजूनही गाय हवी आहे. काही वर्षापूर्वी तो कुठे शिरून आणि भारताच्या मध्ये काही खडका भाग सापडला समजा तो म्हणे तो राम सेतू आहे. अरे ठीक ठिकाणी ही भूतकाळाची अडगळ आपल्याला टाकूनच येत आहे. काहीही करायचं म्हणलं की पूर्वी काय करा, पूर्वी काय झालं, पाकिस्तान कोणाला हवा होता कोणाला. अरे तुम्हाला काय पडलं त्याचं, आता पाकिस्तान झालेलं आहे, तुमच्या प्रयत्नाने बांगलादेश झालेला आहे. कधीतरी आपण हे भूतकाळाचं ओझं बाजूला ठेवणार की नाही. आणि तेच होते, तुम्ही म्हणता असं ग्लोबलायझेशन अर्धवट का झालं, तर नेहरूंच्या सोशलिझमच ओझ मनमोहन सिंग यांना टाकून देता आलं नाही इतकं. आणि मास्टर सर इथे बसले, मी 2 वर्षापासून शेतकरी संघटनेच्या लोकांना हे सांगतोय की शरद जोशी टू शरद जोशी, आणि म्हणून भारत विरुद्ध इंडिया ही लाईन बाजूला ठेवली पाहिजे. आपल्याला भूतकाळापासून शिकून तर पुढे जाण्याची जी युक्ती आहे ती तर सापडली नाही. आणि आपलं भूतकाळाचं ओढाव म्हणा, बंगालाचं ओढाव म्हणा, ते इतकं आहे ना, माणसं आयुष्यभर चर्चा करू शकतात. सावरकर आणि गांधी त्याच्यातला शिष्य आणि त्यांच्या सगळेच होतात. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात, विरोधात म्हणून गेलं होतं. तर हे थिंकिंग ऑफ द पास्ट अँड लिव्हिंग इन द पास्ट, यू हॅव टू थिंक ऑफ द फ्युचर अँड लिव्ह इन द प्रेझेंट अँड प्रॉबब्ली इफ पॉसिबल लिव्ह इन द फ्युचर. आणि म्हणून भारत इंडिया फोरम आपल्याला जो आपण केलाय आपण आज
अशी मी अधिकृत त्या जाहीर करतो. ते दोघेही सन्माननीय मेंबर असतील असं जाहीर करतो. आपल्यापैकी कुणी जर नकार कळवला नाही तर तुम्ही सगळे त्याच्यात आहात असंही मी जाहीर करतो. सत्ता गुरुपत नाही तुम्हाला, कुणाचा मतभेद असेल तसं सांगा. आणि त्याहीपेक्षा आता एक कागद येईल आपल्यापर्यंत, त्याच्यावर आपलं नाव आणि कॉन्टॅक्ट हा त्यांनी दिला नसेल तो द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. एक वर्षभर या सगळ्या प्रकल्पाचं ऍडिएशन आम्ही करतो आणि ते निर्णय पातळीवर करतो. आणि मला असं दिसतंय की याच्या पुढचा जो रस्ता आहे तो चार पाच आयाम, चार पाच डायमेन्शन वरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यांनी फार चांगलं सांगितलं, नॉलेज इज नेव्हर युजलेस, इन्फॉर्मेशन इज युजलेस. आपलं दुर्दैव असे आपण बरेच इन्फॉर्मेशनच नॉलेज समजून चालतो. इन्फॉर्मेशनचा निचोड काढला की ते निघत आणि जे हिमतीने स्वीकारलं पाहिजे त्याला नॉलेज. पण आपण पुढची पाहिजे नॉलेज कम्फर्ट विस्टम लिंगस, तर ज्ञानामधनं शहाणपण येणं ही पुढची पाहिजे असते. त्यामुळे ही सगळी विद्यापीठं त्या उद्देशाने काढली. आपल्याकडे तोच प्रॉब्लेम आहे, साखर कारखाना साखरेच्या शेतकऱ्यासाठी उसाच्या शेतकऱ्यासाठी काढले जात नाही, बँका बँकिंगसाठी काढलेल्याच नाही, शिक्षण संस्था शिक्षण संस्थासाठी काढलेल्या नाही, त्या कलेक्शन सेंटरसाठी. त्याप्रमाणे कृषी विद्यापीठ आणि तुमचा कोणी प्रश्न विचारला तो बरोबर होता. मी एकदा परभणी कृषी विद्यापीठाला इंडियन एक्सप्रेसचा वार्ताहर म्हणून भेट दिली. कुलगुरूपासून सगळे माझ्या स्वागताला आदर आणि R&D म्हणून काय दाखवलं असेल त्यांनी, तर वाद्यादेवादीचे पदार्थ करता कुठलाही R&D न करता पिढ्यान पिढ्यांच्या नॉलेज बेस करतील. कुर्डया, पापड, टांगे, घुसवड्या हे सगळं विद्यापीठाच्या R&D पुरावा म्हणून पाहिलं. माझ्या निराशेची कल्पना आपण करू शकतो. तुम्ही म्हणजे हे सगळे गावावर बायका करतात तुम्ही म्हणले नाही, पण त्यांच्याकडनंही आम्ही सल्ले घेतो. म्हणजे ज्ञाना याने ना आपल्या ज्ञानाचं उपासनेचा सल्ला द्यायचा आणि नवीन काही शिकवायचं ते जर इतके दरवले असते. आपल्या प्रयोगशाळेत उत्तर काय असतो, सायंटिफिक ऑफिसर. अरे सायंटिस्ट हा उत्तर करा ना, पण आपल्या सबंध सवय एक उत्खंडीची विरोध नसेल. दुसरं असमानतेवर आधारलेली समाज व्यवस्था. तिसरं सारखं आम्हाला कंटिन्युटी आणि चेंज पाहिजे. सारखं भूतकाळाशी कुठेतरी लिंक दाखवता आली पाहिजे, खरंच आम्हाला आम्ही पुढे काय करतो ते बरोबर वाटत. आणि चौथ बोलाचीच कडी बोलाचा भाग. दोन तीन वर्षापूर्वी शेतकऱ्याचं उत्पन्न दीडपट करणार, ते 150 आणणं कोणी यांनी दीडपट आकडा आला. आता यांना पुन्हा सत्ता मिळाली आता म्हणे दुप्पट करणार. काय करणार, कसं करणार, मला कोणीतरी म्हणाल मोदींच्या नावात अजिबात करप्शन नाही. म्हटलं मोदी काम करतील तर ना करप्शन होईल. मोदींनी दुसऱ्यांदा शपथ घेतली लगेच पडल्याचं वगैरे निघून गेल. आणि मोदी इतके चतुर आहेत, कुठलंही करप्शन झालं तरी त्याचा सर्वसर्व करू शकेल असं अमित शहाला त्यांनी सगळ्यात वगैरे टाकलं. आणि मोदी पुन्हा जगभर जाऊन भाषण करायला मग देव करीन देव करीन. मालदीव काय देश आहे आणि त्याचा म्हणजे सर्वोच्च सन्मान. त्याला त्या सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांनी अगदी आश्चर्यकारी घेतली. तर सरकार सुद्धा जर सरकारच्या उद्देशाने काम करत नसेल, कृषी विद्यापीठासारखं, आणि पंतप्रधान नुसती भाषण करत फिरत असेल, भाव फक्त एकाच चीनच्या बाहेर गेला क्रांतीनंतर आणि तोही त्याला रशियात गेला होता आणि त्याला वाटलं स्टालिन आपल्या भोवती इथेच निकाल लावणार म्हणून 3 आठवड्याचा दौरा 14-15 दिवसात भाऊ रशियातनं पळून आला. पण लोक चीनमध्ये काय घडलंय हे बघायला जात होते आणि बाबू कर्टनमधनं त्याला सरळ दिसत.
म्हणून आपल्याला नॉलेज ही एक आघाडी सांभाळली पाहिजे, दुसरी आपल्याला पॉलिटिकलीकरण ही आघाडी सांभाळली पाहिजे, तिसरी आपल्याला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या स्किलचे म्हणजे सेमी स्किल लेवल तुम्ही म्हणता म्हणजे ते आजकाल कुठे शेतकरी स्वतःच्या शेतात ते विकून तिथे जे कोणी फार्म हाऊस बांधलेला असेल तिथे वाचून म्हणून लागलेला असतो याच्याची मोठी स्वतःची का असू शकत हा बदल झाल्याचा पुरावा नाही हा अगतिकतेचा पुरावा. चौथा आपल्याला पर्यावरणवाद यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर होतं. शहाणा पर्यावरणवादी व्यवहारिक पर्यावरणवादी ही मुळे दुर्बळच जात आलेली आणि दिवसेदिवस ती नष्ट होती. आणि पाचवी आघाडी आपल्याला माध्यमांच्या मधनं शेतकऱ्यांच्या संबंधी विश्वसनीय आणि शेतकऱ्यांच्या साठी विश्वसनीय माहितीचा पुरवठा केला जाईल ही व्यवस्था करावी. त्या पाच आराखड्याला आम्ही सुरुवातीला काम करणार. आम्हाला कोणाचीही दया नको म्हणजे म्हणलं ते अगदी बरोबर दया कशा करतात पण राज्यकर्ते आणि सरकार आपलं स्टेट या अर्थाने म्हणतोय हे दया घ्या आणि गप्प बसा अशी जी शेतकऱ्यांना सवय लावते ती अतिशय म्हणजे तो पोरकटपणा झाला विदर्भाच्या निवडणूक की राष्ट्रीय एनडीए एनडीए म्हणाले की आम्ही वर्षाला 6,000 देऊ तर युपीए म्हणाले की आम्ही महिन्याला 6,000 कोणाला आपल्या बापाच्या देशात नाही द्यायचं आम्हाला हे असं काही नव्हतं. शरद जोशी जसं म्हणायचे किंवा शरद जोशींच्या आधी अनेक लोकांनी म्हटलेलं होतं की आमच्या ओघावर न उठा शेतकऱ्यांच्या आणि या चुकीच्या धोरणांचे जे बळी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या कुणावर न उठा एवढीच आमची या बाबतीत आयडिओलॉजिकल भूमिका असते. दोन तीन गणिते प्रश्न आहेत. एक म्हणजे आता सांगितला तो की दयाची सवय लागतीये तिथे काहीतरी केलं पाहिजे धोरणात्मक बदल इथे झाला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विकी क्वाड्रंट संपायच्या आधी आता विकी वाक्यांचं सुरू आहे जेनेटिकली मॉडिफाईड सीड हे म्हणजे एकच पहिला नाटकात तसं तो डॉक्टर आणि वैद्याचा प्रवेश आहे तो प्रकार झाला की वैद्य म्हणतो की पेशंट मरणार आणि डॉक्टर म्हणतो पेशंटला मी 100 वर्ष जगवून दाखवतो. या दोन्हीमध्ये शास्त्रीय सत्य काय हा वाद न संपणार आहे आणि या दोन्हीचा प्रचार करणारे म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं असावं असं म्हणणारे नसावं असं म्हणणारे हे दोन्ही एकाच देशातून यांचा फायदा होतो बरं का. अमेरिकेतल्या 2 लॉबी आहेत युरोपमधल्या 2 लॉबी आहे सगळं घडवून आणतात आणि आपले लोक त्याच्यावर जगभर फिरून येतात. आता एक मित्र त्या अशा रॅकेटचा खूप फायदा घेईल ऑस्ट्रेलियन निगरोंचा प्रश्न मांडायला ते कॅनडात जाईल म्हणतात तेवढं कुठं जग पाहून आलं ते काय पंतप्रधानाने पाहता आम्ही सुद्धा पाहू शकतो. तर ह्या सगळ्यातनं नेमकं सत्य काय सत्य काय भारतातनं निसटतंय आपल्या असं लक्षात येत. म्हणून परंतु पुढली ऍक्टिव्हिटी उद्घाटनाच्या प्रसंगी काहीतरी काहीतरी म्हणजे काहीतरीच नाही पण महत्वाचा संकल्प जाहीर केला पाहिजे. आम्ही असं ठरवतोय की या 15 ऑगस्टच्या आसपास या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने आणि त्याचा मगाशी म्हणण्याचा निचोड काढून मिनिमम 10 मागण्यांचं आम्ही हे स्टेटमेंट तयार करतो आणि त्याची लांबी ही साधारण 1,000 शब्दापेक्षा जास्त असणार प्रबंध असणार रिपोर्ट तो मुळीच असणार आणि ते महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना त्याच्यावर सह्या करायला जाऊ असे आम्ही संकल्प सोडतो. त्याच्यात सोय पण आहे आणि थोडस सोय कमी आणि तथ्य जास्त. मला कोणीतरी म्हणाले की निवडणुकीचं वर्ष आहे त्यामुळे सगळेच सह्या करतात जे मी अण्णा दादांना म्हटलं होतं तेच मला ऐकवं लागतं. अण्णांना म्हणलं तुम्ही शपथपत्र केलंय ना तर सगळे सहाय्य करतील वागणार कोणी त्यांना सही केली त्याप्रमाणे वागायला लावायची ताकद आहे का तुमच्याकडे तर सगळे सहाय्य करतील हे आम्ही गृहित धरले आणि त्या मिळतीची त्यांची मजबूती आहे ती मध्ये रक्षण काय
तर डिसअडव्हान्टेज शुड बी कन्व्हर्टेड इंटू अडव्हान्टेज. त्यामुळे त्यांचा जी त्यांची जी मजबुरी आहे त्यांचा जो डिसअडव्हान्टेज आहे तर त्या पद्धतीचं काम हे अग्रक्रमाने हातात घ्यायचं आहे. दुसरं असं की आता हे आपण पुण्यात आज भेटतो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात येणार बांधा माणसं मिळाली तर हा फोरम ही एक राज्यभराची बॉडी तयार होईल. आणि मग त्यावेळेला इथे 6 महिने तर साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यात 5-6 माणसाचं धरलं तर 2-2500 पर्यंत तो आकडा जाईल. त्या पुण्याची संख्या आताच ती मंडळातली 100 आहे. 30 धरलेला धरून एक 2-2500 लोकांचा हा गट आणि सगळेच म्हणाले तसे नुसतं बोलणारा नाही तर काहीतरी करून दाखवणारा काहीतरी नव्हे पुन्हा तो भूतकाळाचा विचार करतो शेतकऱ्याला आणि शेतीच्या उपभोक्ता वर्गाला म्हणजे भारताला आणि इंडियाला सरकारण्याची शक्यता कोणत्या कोणत्या आहेत ते आम्ही दाखवू शकतो. मला शेवटी बी कवींच्या दोन मुली आठवतात त्यात मराठे म्हणजे आपण सगळे असा अर्थ घ्यायचा. नव्या उमेदी नवे दिवाळे नव्या मराठ्यांचे नवे भरोसे. आता पूर्वी काय झालं ते समजला तोच समज पण आता पुढे कसं जायचं याचा विचार करूया. नव्या उमेदी नवे दिवाळे नवे नव्या मराठ्यांचे नवे भरोसे नवे कवन हे नव्या उमाळ्यांचे असं काहीतरी काम आपण सगळे करूया. नमस्कार.